आर्या. हॅलो आर्या, कशी आहेस? मी मजेत आहे, तू कशी आहेस? मीही मजेत आहे. अगं आर्या, ही दोन मुले तर एकाच वर्गातली आहेत ना? हो, ही मुले ना एकाच वर्गातली आहेत. पण तू मला असं का विचारते? अगं बघ ना, एकाचे अंगकाठी किती मोठे आहे तर दुसरा किती लहान आहे. त्या दोघांच्यात नक्कीच फरक आहे. पण हे कशामुळे झालं तुला माहिती आहे? नाही. हा सर्व कुपोषणाचा परिणाम आहे. कुपोषण? कुपोषण म्हणजे काय ग? मित्रांनो, तुम्हाला तरी माहित आहे का कुपोषण म्हणजे काय? अगं आर्या सांग ना, कुपोषण म्हणजे काय? म्हणजे त्यांनाही कळेल आणि मलाही कळेल. तर ऐका मग, आपण जर हॉटेलमध्ये गेलो तर आपल्याला मेन्यू कार्ड वर जास्त प्रमाणात फास्ट फूड चे प्रमाण दिसते. फास्ट फूड म्हणजे काय तर पिझ्झा, बर्गर, चॉकलेट, बाजारात मिळणारे वडापाव, भजी, समोसे इत्यादी होत. हे आपले मन आकर्षित करतात. हे आपल्या शरीरात जास्त गेले तर आपल्या चेहऱ्यावरील तेल नष्ट होते. एखाद्याची अंगकाठी अधिकच जास्त होते तर एखाद्याची अंगकाठी अधिकच कमी होते. हा सर्व कुपोषणाचा परिणाम आहे. म्हणून तर जंक फूड टाळले पाहिजेत व पोषक आहार नियमित घ्यायला पाहिजे. पोषक आहारामध्ये तृणधान्य, स्निग्ध पदार्थ, तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ, कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे यांचा समावेश असतो. ही जीवनसत्वे आपणाला जर पाहिजे असेल तर आपण भाकरी, चपाती, दूध, मांस, अंडे असे पदार्थ खाल्ले पाहिजे. त्याचबरोबर नियमित व्यायामही करायला हवा. व्यायामामुळे आपले शरीर तंदुरुस्त बनते. त्याचबरोबर चरबीही कमी होते. म्हणून आपण नियमित व्यायाम करायला हवा. त्याचबरोबर संतुलित आहारही घ्यायला हवा व मैदानी खेळही खेळायला हवे.